subscribe now and press the bell icon. Never miss an update. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. DJ God Sanjay भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती असून मात्र यंदाच्या भीम जयंती उत्सव सोहळ्यावरती कोरोना व्हायरसची सावट पसरलेली असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेली असताना राज्यभरात आंबेडकरी अनुयायांनी घरातच आंबेडकर जयंती साजरा करत बाबासाहेबांना अभिवादन केले। अशातच भुसावळ शहरातील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष सुधीर पी झंझाळे यांनी देखील यंदाचा भीम जयंती उत्सव आपल्या घरी पत्नी मावशी मुलगा मुलगी जावई आणि नातवंडांसोबत साजरा केला। गेल्या 10 वर्षापासून एससी एसटी संघटनेच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद भूषवत दरवर्षी दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने संघटनेच्या कारकिर्दीत सुधीर झंझाळे यांनी अनेक स्टार कलाकारांच्या सुमधुर भीम गीतांचा आस्वाद अवघ्या भुसावळकरांना ऐकवत मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत भीम जयंती साजरी केली। परंतु यंदा मात्र कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सर्व समाज बांधव भीम अनुयायांनी एक निश्चय करत घरी भीम जयंती उत्सव साजरा केला। यात घराला आकर्षक रोषणाईचा थाट लाइटिंग दिव्यांची सजावट लावून दिवाळी उत्सवाचे स्वरूप साकारत आज आपल्या देवाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। यावेळी जंजाळी कुटुंबियांनी घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करत बुद्ध वंदना घेऊन सामूहिक मानवंदना अर्पण केली। यावेळी जंजाळी कुटुंबियांनी भारतीय संविधानाचे वाचन करत प्रबोधन करून भीम विचारांचे ग्रहण केले। यावेळी सर्वांचे चेहरे हिरमुसलेले दिसून आले। दरवर्षी धूमधडाकात वाजत गाजत नाचत सर्व आप्तगण समाज बांधव मित्र परिवार स्नेही मंडळी सर्वजण एकत्र जमून हा भीम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करत असल्याने यंदाचा हा हाहाकार पाहता आपल्या बाबासाहेबांची जयंती एकोप्याने साजरा न करता आल्याने झंझाळे यांच्या आई समान मावशींना रडू कोसळले। आपल्या भूतकाळातील भीम जयंती उत्सवाचे क्षण सांगताना आपसुकच त्यांचे मन गैवरून येत त्यांना अश्रू दाटून आले। एक महिना पूर्ती झालं की आजार आलेले आहे म्हणून कोणाचं सगळ्यांचं मन नाराज झालेलं आहे की कसं मी तर तयाऱ्या करणं कपडे लते सगळी जेवण ती गाजवत होते पण एवढ्या महिन्यामध्ये सगळ्यांनी मन नाराज करून आणि आपल्या घरामध्ये ही जयवंती साजरी केली। बत्त्या हे करायचं रॅली मागे जायचे नाचत कुदत सगळे डीजे गाजे सगळे पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भुसावळमध्ये पूर्ण गाड्या निघत। आणि आज काय आजचं काय दिवस आहे? बिलकुल शांतत वातावरण आहे आजारात कोणीच काय करायला इच्छा झाली नाही मी सगळा बंदोबस्त आहे। Thank you.
तसेच दरवर्षी आपल्या संघटनेच्या सहकारी कर्मचारी सदस्यांसह आणि समाज बांधवांसह एकजुटीने एकत्र येऊन सहभागी होऊन साजरा होणारा उत्सव यंदा मात्र शांततेत सर्व भीम अनुयायांनी घरी साजरा केल्याने सुधीर जंधळे यांनी सर्व समाज बांधवांचे आभार मानून कौतुक करत बहुजनांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यंदा या भीषण महामारीच्या काळात भुसावळ शहरातून अनेक मदतीचे हात एकोप्याने पुढे सरसावत असल्याने लवकरच आपण या महामारीवरती मात करून यशस्वी होऊ असा आत्मविश्वास देखील सुधीर जंधळे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी संवाद साधताना व्यक्त केला. सर्वांना कराधिकारी जय भीम. एससी एसटी ओबीसी अल्पसंख्याक बहुजन समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 129वी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जयंती मुबारक हो. जयंतीचे शुभकामना. ह्या वेळेस जे कोरोनाचा पुऱ्या देशामध्ये थैमान माचवलं आहे त्यामुळे आमचे बाबासाहेबांचे अनुयायी बहुजन समाज यांनी विचार केला ह्यावेळेस ह्या कोरोनाला देशातून पळवायचं आहे आणि देश वाचवायचं आहे म्हणून आमच्या तमाम बहुजन समाजाने एक निर्णय घेऊन आज आपल्या आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला भगवान बुद्धाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन आम्ही आमच्या परिवाराने ही जयंती घरामध्ये साजरी केली. आमची आजी हे मावशी माझी त्यांनी संविधानचं वाचन केलं. माझी मुलगी त्यांनी संविधानचं वाचन केलं. माझ्या मिसेसने संविधानचं वाचन केलं. माझ्या मुलांनी केलं. आम्ही सकाळपासून एकदम समय असे वातावरणामध्ये हे जयंतीचा कार्यक्रम एकदम उत्साहामध्ये पार पाडला. तरी सर्व भुसावळकरांना जे सोशल मुवमेंटचे लोक आहे जे सामाजिक कार्यकर्ते जे राजकीय पुढारी आहे त्या लोकांनी इतका चांगला संदेश दिला लोकांना आणि त्यांच्याही सहकार्यामुळे हे भुसावळमध्ये आज एकदम शांततेने जयंतीचा कार्यक्रम आपल्या आपल्या घरामध्ये लोकांनी पार पाडला. आणि लोक जे लोकांना अन्नदान जेवण वाटप करते त्या सोशल सामाजिक संघटना असेल किंवा नगरसेवक असतील बाकी जितके मी सोशल मुवमेंट काम करतो त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांचेही आभार मानतो की भुसावळमध्ये एक एकोपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं. त्यामुळे हे जे जयंती त्या सर्व लोकांना ज्यांनी हे चांगलं काम केलं या त्यांना समर्पित करून त्यांना हे जयंतीच्या शुभेच्छा येतो. 10 वर्षापासून रेल्वे SST असोसिएशनचा जयंती समितीचा मी अध्यक्ष असतो आणि नावाजलेले आनंद शिंदेपासून मिलिंद शिंदेपासून सुषमा देवी जाधव सिस्टर आणि अनुद्ध वनकर राहुल अन्वीकर नंदेश उमप असे मोठे मोठे कार्यक्रम मी अध्यक्ष असताना केले. पण ह्या वर्षी आम्हाला थोडस असं वाटतंय जे उत्साह आमच्यामध्ये होता तो उत्साह कमी झाला आणि लोकांमध्ये बी एक आमच्या कार्यक्रमाची लोकांना एक आठवण म्हणून असते एक पूर्ण वर्ष ते आठवण करता तो कार्यक्रम आम्हाला घेता नाही आला त्यामुळे थोडस कुठेतरी आम्हाला मनाला एक हे वाटलं जो एक वातावरण असत भुसावळ शहरामध्ये ते वातावरण कुठेतरी शांत दिसलं. मित्रांनो सर्वांना एक हात जोडून विनंती माझ्या भुसावळवासियांना की आपल्या घरामध्येच राहा. जे देशाचे प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो संदेश दिला आहे त्यांचं पालन करा. आपल्या घरामध्ये राहून बाहेर निघू नका. आपण जर बाहेर निघालो तर कोरोना घरामध्ये येईल याकरता आपल्या भुसावळ शहराचे पोलीस प्रशासन नगरपालिकाचे प्रशासन आणि सर्व अधिकारी इतकं काळजी आपली घेत आहे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. ते त्यांचं ऐकलं तर आपलंही भलं आहे. आपण जर बाहेर गेलो आणि घरात आणलं घरात जो आजार आणला त्याच्यामुळे आपल्या परिवाराला बी तो पसरू शकतो. याच्याकरता सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण आपलं घर सोडू नका. जय भीम. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घराला कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.